पत्नीचा खून करून पुरावा नष्ट केल्या प्रकरणी पतीला जन्मठेप, 1000 रुपये दंड व पुरावा नष्ट केल्याबाबत 3 वर्ष शिक्षा व 500 रुपये दंडाची शिक्षा सुनावली. ही शिक्षा सोलापूर जिल्हा व सत्र न्यायाधीश R.N. पांढरे यांनी सुनावली आहे. अप्पा भोजप्पा चव्हाण वय वर्ष 32 राहणार तळे परगा तालुक्यातर सोलापूर असे शिक्षा झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी सविस्तर हकीकत अशी की 16 मार्च 2022 रोजी सायंकाळी 6:30 सुमारास पती आरोपी याने स्वतःच्या घरामध्ये पत्नी रेणुका हिला घरगुती कारणावरून तिच्या डोक्यात लाकडी दंडुक्याने मारहाण करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने घरावर पडलेल्या रक्तावर पाणी टाकले व तोंड हात पाय पाण्याने धुवून पुरावा नष्ट केला. या प्रकरणी यातील मयत रेणुका हिचे वडील लक्ष्मण संगप्पा काळे यांनी सोलापूर तालुका पोलीस ठाणे येथे फिर्याद दिल्यावरून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक A.A. देवडे यांनी करून आरोपी विरुद्ध माननीय न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. यात सरकार पक्षातर्फे 19 साक्षीदार तपासण्यात आले. आरोपी अप्पा भोजप्पा चव्हाण वय वर्ष 32 राहणार तळे परगा तालुका उत्तर सोलापूर यास पत्नीचा खून केल्या प्रकरणी जन्मठेप व 1000 रुपये दंड व दंड न भरल्यास 1 महिना साधी कैद व पुरावा नष्ट केल्याबाबत 3 वर्ष शिक्षा व 500 रुपये दंड व दंड न भरल्यास कैदेची शिक्षा सुनावली. या प्रकरणात सरकारी वकील ॲडव्होकेट A.G. कुलकर्णी यांनी काम पाहिले तर आरोपीच्या वतीने ॲडव्होकेट R.B. बायस यांनी काम पाहिले. कोर्ट पैरवी म्हणून A.S. वाडे यांनी काम पाहिले. क्या आप बनना चाहते हैं लोक प्रधान न्यूज चैनल के लकी सब्सक्राइबर? लोक प्रधान न्यूज चैनल के 3rd वर्धापन दिवस के मौके पर लोक प्रधान न्यूज चैनल ने आप सभी दर्शकों के लिए एक सुनहरा मौका लाया है, जिसमें आपको हमारे चैनल को सब्सक्राइब करके उसका स्क्रीनशॉट, अपना मोबाइल नंबर, आपकी फ़ोटो और आपका एड्रेस हमें व्हाट्सअप करना होगा. तो देर किस बात की, अभी हमारे चैनल को सब्सक्राइब कीजिए और जीतिए 23,000 रुपये के प्राइजेस. ज़्यादा जानकारी के लिए आप हमारे नंबर पर कॉन्टैक्ट कर सकते हैं. हमारा नंबर 8484938241.